ब्लॉकेजेस कसे तयार होतात ते आधी आपण बघूयात, आणि मग ते कसे रिव्हर्स करायचे ते मी तुम्हाला ठरवून देणार आहे. आपण जे जेवण घेतो ना ते कॅलरीज मध्ये मोजलं जातं, की आपण जर सपोज रोज दिवसाला 2000 कॅलरीजचं जेवण घेतोय आणि आपण जे काही काम करतो, म्हणजे कोणी शिक्षक आहे कोणी साईटवर काम करतोय, त्याच्यामधून 1500 कॅलरीज त्यांच्या युटिलाइज होत आहेत. जे उर्वरित 500 किलो कॅलरीज आहेत ते आपल्या शरीरामध्ये डिपॉझिट होतात. हे डिपॉझिट होणं पण चांगलं आहे की शरीर म्हणतं की मला कुठे काही नाही मिळालं तर माझ्याकडे आहे ती चरबी काढून मी खातो. किंवा जेव्हा शरीर आपल्याला उपास करायला मदत करते की शरीर म्हणतं हा ठीक आहे उपास आज तू कर, म्हणजेच काय शरीर म्हणतं माझ्याकडे आहे ते चरबी काढून मी खाणार. पण आपण इकडे उपास तर करतो आणि वरून शाबुदाना वडा खा बटाटा वडा खा असं हेवी डाएट आपण करत असतो. हे आपलं रुटीनली चालू असतं. पण हे वयाच्या 15 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत आपण ह्या कंटिन्युअस या सगळ्या गोष्टी करत असतो. पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपण काय म्हणतो की अरे माझी रिटायरमेंटची वेळ जवळ आलेली आहे, आता मी काम कमी करणार कारण माझ्याकडे त्यांनी काम कमी होणार आहे, म्हणून आपण काम कमी करायला सुरुवात करतो. पण खातो तेवढंच, म्हणजे 2000 किलो कॅलरीजचं खातोय आणि वापरताना आपण 1000 किलो कॅलरीज वापरतोय. पूर्वी 500 किलो कॅलरीज डिपॉझिट व्हायच्या, आता 1500 कॅलरीज 1000 कॅलरीज त्याच्यामध्ये डिपॉझिट होत आहेत. आता हे चरबीचे साठे जे आहेत ते सगळे भरलेले आहेत, ही चरबी जाणार कुठे? मग ती रक्तवाहिन्यांसोबत रक्तासोबत फिरत असते. मग रक्त म्हणते किती दिवस मी हे सगळं फिरवणार, म्हणून रक्तवाहिन्यांच्या आतल्या स्तरामध्ये ही सगळी चरबी डिपॉझिट होते आणि नेमकं त्याच वेळेस आपल्याला दम लागतो, छातीत भारी पण वाटतं, लगेच आमची एंजिओग्राफी होते, मग प्लास्टिक बायपास म्हणजे बाकी इंटरवेंशन आणि सगळ्या गोष्टी होतात. तर कुठेतरी ही ब्लॉकेजेस कुठून आले? आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होत. म्हणजे यासाठी आपल्याला जर ब्लॉकेजेस रिव्हर्स करायचे असेल तर रिव्हर्स प्रोसिजर करावे लागेल, की आपल्याला कमी खावं लागेल, जास्त व्यायाम करावा लागेल, म्हणजे शरीराला जे आवश्यक कॅलरीज आहेत ते डिपॉझिट आहेत त्याच्यामधूनच ते मिळतील, म्हणजे हळूहळू पण ब्लॉकेजेस पण कमी होताना दिसतील. पण त्याच्यासाठी पेशंटला पथ्य व्यायाम हे करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. की म्हणजे आमचं क्रेडिट नाहीये की ते आम्ही ब्लॉकेजेस काढणार आहोत, तर आमचं क्रेडिट काय असेल तर दुसरीकडून मार्ग करून तो रक्त पुरवठा चालू करून देणार आहोत. आता हा रक्त पुरवठा कसा चालू होणार आहे? तर आपण जे पंचकर्माची ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये जास्ती जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून न्यू कोलॅटरल फॉर्मेशन करून, म्हणजे नवीनच रक्तवाहिन्या तयार करून आपण हृदयाचा रक्त पुरवठा वाढून देतो. म्हणजे आपण 7 दिवसांमध्ये नैसर्गिकरित्या बायपासच करणार आहोत, तर वेगळं इंटरवेंशन करण्याची आवश्यकता पडत नाही.